कोल्हापूरसह राज्यातील अनेक बाजार समित्यांमधील अशासकीय प्रशासक मंडळांची मुदत तेवीस एप्रिल रोजी संपुष्टात आली आहे अशासकीय प्रशासक मंडळाला मुदतवाढ देण्यासंदर्भात किंवा बाजार समित्यांचं कामकाज पाहण्यासाठी नवी व्यवस्था लावण्यासंदर्भात राज्य शासनानं अजूनही कोणताही निर्णय घेतलेला नाही त्यामुळं बाजार समिती वर्तुळात संभ्रमावस्था निर्माण झाली आहे कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या संचालक मंडळाचा कार्यकाल संपल्यानंतर राज्याच्या सहकारपणन विभागानं संबंधित बाजार समित्यांवर अशासकीय प्रशासक मंडळाची नियुक्ती केली आहे कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अशासकीय प्रशासकीय मंडळाची मुदत तेवीस एप्रिल रोजी संपुष्टात आली आहे त्यानंतर अशासकीय प्रशासक मंडळाला मुदतवाढ देण्याचा निर्णय अजून जाहीर झालेला नाही दुसऱ्या बाजूला बाजार समित्यांचं कामकाज पाहण्याची नवी व्यवस्थाही लावलेली नाही त्यामुळं बाजार समिती वर्तुळामध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे बाजार समित्यांच्या प्रशासक मंडळाला दीड वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी मुदतवाढ देता येत नाही असं कायदा सांगतो मात्र राज्यातील विविध बाजार समित्यांच्या अशासकीय प्रशासक मंडळांना दीड वर्षांपेक्षा अधिक कालावधी झाला आहे पण सेवा सोसायट्यांची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झालेली नाही त्यामुळं बाजार समित्यांच्या निवडणुका घेणं शक्य नाही या संदर्भात प्रभारी जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप यांच्याशी संपर्क साधला असता पणन संचालक कार्यालयाशी पत्रव्यवहार करून वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली जाईल शासनाकडून मार्गदर्शन प्राप्त झाल्यानंतर पुढील आदेश लागू केले जातील असं त्यांनी सांगितलं एकूणच बाजार समित्यांच्या अशासकीय प्रशासक मंडळाला मुदतवाढ मिळणार की शासकीय प्रशासक येणार याबद्दल अजून तरी संभ्रमावस्था आहे